नमस्कार, माझ्या या नवीन व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते। आजचा व्लॉग आहे रक्षाबंधन निमित्त। तर आज माझा भाऊ पण आलेला आहे, माझे वडील पण सध्या माझ्यासोबत इकडे असल्या कारणाने, माझा काका पण आलेला आहे आणि माझी आत्याही आलेली आहे। सो त्यांचं सुद्धा रक्षाबंधन, माझं रक्षाबंधन सगळं सेलिब्रेट होणार आहे। तर ते मी माझ्या व्हिडिओद्वारे कॅप्चर करून तुमच्या सर्वांसोबत शेअर करणारच आहे। सोबत आज रक्षाबंधन निमित्त काय मेन्यू असणार आहे तोही मी दाखवणार आहे। आणि स्पेशल रक्षाबंधन निमित्त की आज नारळी पौर्णिमा सुद्धा आहे, त्याच्या निमित्त सगळीकडे नारळी भात सर्वांच्या घरी बनवला जातो, तसंच मी सुद्धा नारळी भात करणार आहे। तर त्याची रेसिपी मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे। सो मी जी काही धमाल करणार आहे रक्षाबंधन निमित्त, तर ती तुम्हाला पाहता यावी म्हणून हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सो आता नारळी भाताची तयारी झालेली आहे, तर मी दाखवते मी काय काय साहित्य घेतलंय ते आणि किती प्रमाणात वगैरे घेतलंय ते। दोन वाटी बासमती तांदूळ घेतले, धुवून ठेवलेत। त्याच्यानंतर एक वाटी गूळ घेतले, आम्हाला जास्त गोड लागत नाही, तुम्हाला जसं गोड पाहिजे असेल चवीला तसं घेऊ शकतात त्याप्रमाणे गूळ। त्याच्यानंतर सजावटीसाठी काजू आहेत, बदाम आहेत, मनुका आहेत, वेलची पावडर घेतली आम्ही करून, लवंग घेतलंय, एक वाटी खोबरं आहे आणि अर्धी वाटी तूप, असं सगळं घेतलंय। आता कुकर ठेवलाय गॅसवरती, आता पुढची कृती दाखव। कुकर गरम झाल्यानंतर तूप भाजून घेते, ज्याला जसं हवं तसं त्याप्रमाणे तूप घालायचं। ठीक आहे, तूप छान गरम झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये लवंग टाकते, जरास लवंग तडतड गरम झालं की मग तांदूळ छान या तुपावरती परतून घ्यायचे। बासमती तांदूळ याच्यासाठी घेते, त्याला जरा छान सुवास येतो म्हणून घेतले। ताजे तांदूळ सुद्धा आपण वापरू शकतो। तांदूळ छान असे तुपावरती मस्त परतून घ्यायचे आहेत। तांदूळ आपला झालेला आहे परतून छान, आता त्याच्यामध्ये काजू, बदाम आणि मनुका टाकून घेते, ते पण त्याच्यासोबत छान परतून घेणार आहे। मस्त मिक्स करून घ्यायचंय, छान परतून घेते, ते त्याला पण थोडस भाजलेलं सुवास येणार म्हणून त्याच्यासोबत परतून घेते। आता मी त्याच्यामध्ये एक वाटी खोबरं टाकते, सोबत एक वाटी गुळ जे घेतले किसून ते टाकले। आता हे सगळं छान मस्त मिक्स करून घ्यायचंय। तांदूळ, तूप,
चिमूटभर हळद टाकते आता मी थोडासा रंग येण्यासाठी म्हणून ठीक आहे। आता हे सगळं मिक्स करून घेऊन कुकरचं झाकण लावून तीन शिट्ट्या करणार आणि मग नारळी भात तयार। नारळी भात तयार झाला की मी पुढचं सगळं दाखवेनच तुम्हाला काय काय मेन्यू आहे असं ते। सो नारळी भात माझा तयार होतो शिजतोय। अजून मेन्यू मध्ये आहे घेवड्याची भाजी, वरण भात, पांढऱ्या वाटाण्याची आमटी आहे, त्याच्यानंतर नारळी भात आहे आणि सिमला मिरचीची म्हणजे आपली जी ढोबळी मिरची असते तिची भजी सुद्धा आहे असा मेन्यू आहे आज आमचा रक्षाबंधनानिमित्त। तर पूर्णतः ताट वाढल्यानंतर मी तुम्हाला दाखवेनच की माझा मेन्यू बनवलेला कसा दिसतोय। ओके, अशा प्रकारे नारळी भात तयार झालेला आहे। आताच त्याचं झाकण काढलंय कुकरचं, त्याच्यामुळे गरम गरम आहे, वाफा निघतोय दिसतायत आपल्याला। तर हा भात ना थोडासा थंडच खायचा, एकदम गरम गरम नाही खायचा, त्याच्यामुळे थोडासा थंड होण्यासाठी मी तो ठेवलेला आहे। ठीक आहे, आता जेव्हा पूर्ण ताट तयार करेन नैवेद्याचा तेव्हा दाखवणार कसं दिसतंय ते। हे आहे जेवणाचे ताट। इथे आहे आपला साधा भात, वरण, पांढऱ्या वाटाण्याची आमटी आहे, घेवड्याची भाजी आहे, शिमला मिरचीची भजी आहे, लिंबाचं गोड लोणचं आहे आणि आहे आपला मस्तवाला असा छानसा साजूक तुपातला ड्रायफ्रुट्स घालून केलेला नारळी भात। असं आहे आजचं जेवणाचं ताट आणि हा आहे आजचा मेन्यू खास रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेनिमित्त। सो कसा वाटतंय नक्की कमेंट करून सांगा। अशा प्रकारे माझं रक्षाबंधन साजरा करून झालेलं आहे। खूप छान मजा आली, माझे भाऊ आले, माझी आत्या आलेली, माझे वडिलांनी पण ह्यावेळेला इकडेच होते रक्षाबंधनला। सो खूपच छान वाटलं, खूप छान पद्धतीने सेलिब्रेट केलं आम्ही, खूप आनंद झाला, मजा वाटली आणि छान जेवणाचा मेनू पण होता। सो सगळेजण एकत्र बसून जेवण्याची मजा आहे ती आपण सिंगल सिंगल बसून जे जेवतो त्याच्यामध्ये नाही। तर सणाच्या निमित्ताने सगळेजण एकत्र येतात, एकत्र सण साजरा करतात किंवा आपण सगळेजण एकत्र बसून जेवतो, गप्पा गोष्टी करतो, मन मोकळे करतो, तर ह्या सगळ्या गोष्टी सणांच्या निमित्ताने होतात स्पेशली। कारण इतर वेळेला सगळेजण कामाच्या गडबडीत असतात आणि नेहमी ते साध्य होत नाही, तर सणांच्या निमित्ताने आपण ते करतो आणि ते आज झालेलं आहे। सो मी खूप हॅपी आहे। शार्वीने तिच्या वडिलांना राखी बांधलेली आहे, पण काय म्हणतात ते मी व्हिडिओ नाही काढू शकले कारण तिच्या सोबत मी पण होती आणि सेकंड थिंग कसं आहे की आपण ओवाळताना दिवा वगैरे सगळं असतं आपण ओवाळतो तेव्हा, तर कसं दिव्याच्या भोवती लहान मुलांना घेऊन ते सगळं करणं म्हणजे थोडं डिफिकल्ट असतं। सो म्हणून मी नीट व्हिडिओ काढू शकलेली नाही आहे। सो तिच्या बाबांनी तिला छान असं युनिकॉर्न गिफ्ट केलं आहे, ते मी दाखवेन राखी निमित्त। आणि ती पण हॅपी होती की काहीतरी नवीन तिला बघायला मिळतंय किंवा नवीन काहीतरी करते ती। सो अजून तिला कळत नाहीये की रक्षाबंधन म्हणजे काय वगैरे, पुढे मोठी झाल्यानंतर कळेलच। सो तेव्हा ती हा तिचा लहानपणीचा व्हिडिओ बघेल तर खूप खुश होईल, मला नक्कीच खात्री आहे। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा ब्लॉग तुम्ही फेसबुक किंवा इंस्टाग्रामला पाहत असाल तर मला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।